एक अतिशय भारी मुद्दा लक्षात ठेवा, अतिशय भारी मुद्दा. आमच्या आयुर्वेदामध्ये एक छान श्लोक होता, फार सुंदर श्लोक होता. श्लोक होता, असद अकरणात उपादान ग्रहणात सर्वसंभवा भावात शक्तस्य शक्य करणात कारण भावात सत्कार्य. पण एका वाक्यात सांगतो, कारणाशिवाय कार्य शक्य नाही. श्लोकाचा अर्थ काय? कारणाशिवाय कार्य शक्य नाही. ओके, कुठेतरी आपण असं उत्तुंग वाढलेलं एक झाड बघतो, झाड इतकं जाड जुड, त्याचं खोड इतक्या फांद्या, इतकी पानं, गेली 150 वर्ष हे झाड आहे वगैरे. पण जेव्हा त्याचं बी पडलं होतं तर ते केवढं होत, एवढंच होत ते बी. त्या बीच आपण हे वृक्ष बघतोय, इथं आपल्याला हे कळलं पाहिजे की या बीजाशिवाय तो वृक्ष नाही, या बीजाशिवाय तो वृक्ष नाही, कारणाशिवाय कार्य नाही. बीज हे कारण झालं आणि वृक्ष हे कार्य झालं. आदि बीज एक ने, 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 बीज अंकुर ले रोप वाढ ले, बीज अंकुर ले रोप वाढ ले, बीज अंकुर ले रोप वाढ ले, आदि बीज एक ले, एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने पले, कोटी जन्म घेती सुमने पले, कोटी जन्म घेती सुमने पले, आदि बीज एक ने, व्यापुनी जगता तू ही अनंता, व्यापुनी जगता तू ही अनंता, व्यापुनी जगता तू ही अनंता, बहुविध रूपे सीखे सी परिअंति ब्रह्म एक ने, परिअंति ब्रह्म एक ने, परिअंति ब्रह्म एक ने, आदि बीज 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 एक ने, बीज अंकुर ले रोप वाढ ले, बीज अंकुर ले रोप वाढ ले, आदि बीज एक ने. जागृति स्वप्नी पा